नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज 12 जानेवारी 2022 आज आहे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून आजचा आपला टॉपिक सुरू करत आहोत आणि आज पाहिजे आपल्याला बहुपदीचा भागाकार। मित्रांनो, हा आपला भाज्य आहे आणि हा भाजक आहे। सर्वप्रथम मी दिलेल्या भाज्यातील ज्या पदाची कोटी मोठी त्या पदाला 4x चा चौथा, त्या भाज्यातील ज्या पदाची कोटी मोठी त्या पदाला भाजकातील 4x चा पहिला म्हणजे याची कोटी मोठी आहे त्याने भाग देतो आणि भागाकार करतो। 4 × 4 x चा चौथा आणि 1 चा पहिला म्हणजेच भागाकाराचा नियम, घातांकाचा नियम वापरायचा आहे। 4 कोटीतून 1 कोटी गेली तर आपला भागाकार आलेला आहे 1 चा घन। आलेला भागाकार मांडून घेऊयात। सर्वप्रथम 1 चा घन आणि आता आलेल्या भागाकारला भाजकाने परत गुणून आपल्याला तो गुणाकार भाजकाच्या खाली मांडायचा आहे। मग आपला भाजक आहे 4x चा वजा 1 आणि गुणाकार करून घेऊयात 4x ला गुणिले 1 चा घन म्हणजे 4x चा चौथा वजा 1 × 1 चा घन म्हणजेच वजा 1 चा घन। आता आलेला गुणाकार भाज्याच्या खाली अशा ठिकाणी मांडायचा की ज्याची कोटी 4 ज्याची कोटी 3 त्याच ठिकाणी हे पद मांडून घेऊया। म्हणजेच 4x चा चौथा वजा 1 चा घन आणि आता चिन्ह बदल होतील म्हणजेच हे वजाचे अधिक झाले, हे अधिकचे वजा झालेले आहे। आता तुम्हाला 4x चा चौथा आणि वजा 4x चा चौथा 0 आलेले आहेत, वजा 5x चा घन आहे आणि हा 1x चा घन आहे। आता आपली 5 मधून 1 गेला तर वजा 4 राहतील, कारण 5 मोठे आहेत वजा आहेत, म्हणून वजा 4x चा घन वजा 7x अधिक 1 ही आपली पहिली पायरी झालेली आहे। परत तोच नियम आहे, काय करायचं आपल्याला तर या ठिकाणी भाज्यातील आता 3 कोटी म्हणजे हे मोठे पद आहे त्या पदाला वजा 4x घन या भाज्यातील मोठ्या कोटीच्या पदाला पुन्हा भाजक 4x ने आपल्याला भाग द्यायचा आहे। आता भागाकार ऋण धनाचा भागाकार ऋण येतो, 4 ला 4 ने भाग गेला, 1 घनला 1 चा पहिला म्हणजे 3 कोटीतून 1 कोटी गेली घातांकाच्या नियमानुसार, म्हणजे भागाकार 1 चा वर्ग आलेला आहे, पण कसा आलेला आहे वजा आलेला आहे। मांडून घेऊयात वजा 1 चा वर्ग। आलेल्या भागाकाराला आपल्याला भाजक 4x वजा 1 ने गुणाकार करून घेऊयात। ऋण धनाचा गुणाकार आला वजा 4x चा वर्ग आणि हा पहिला म्हणजे घन झाला। गुणाकार करताना घातांकांची बेरीज होते। त्यानंतर ऋण ऋणचा गुणाकार धन होतो, 1x वर्ग ने 1 ला गुणलं तर गुणाकार 1x वर्ग आलेला आहे। ज्याची कोटी 3 ज्याची कोटी 2 अशा भाज्याच्या खाली आपण पद मांडूयात। वजा 4x घन मी बरोबर या ठिकाणी मांडणार। त्यानंतर मात्र 1x वर्ग हा गुणाकार मला ह्या 7x च्या खाली मांडता येणार नाही, 1x च्या खाली मांडता येणार नाही, तो मी पुढे मांडणार आहे ह्या बाजूला। किती आहेत अधिक 1x चा वर्ग, यानंतर वजा हे झाले अधिक, हे झाले वजा, 4x घनला 4x घन गेले, खाली राहिले आहेत वजा 7x, हा 1 जसा आहे तसा, आणि हा मात्र अधिक होता तो आता वजा झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही बाकी आली आहे। परत आपल्याला आता 7x ला भाग देण्याच्या ऐवजी अगोदर आपल्याला 1x वर्गाला भाग द्यावा लागेल, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला
वजा एक चा वर्ग भागिले पद आहे चार एक्स। आणखी एक नियम असा आहे की जर बाकीची कोटी भाजकाच्या कोटीपेक्षा लहान आली तर भागाकार क्रिया संपते। इथं लहान आली का? नाही, अजूनही मोठीच आहे म्हणजे भागाकार होणार आहे। आता इथं एक्स वर्ग आहे, एक्स आहे म्हणजेच भागाकार आपला वजा येणार आहे। पण आता एक्स वर्गमधून हा एक गेलेला आहे म्हणजेच एक्स शिल्लक राहिला आणि चार जसे आहेत तसे इथं एक सहगुणक आहेत, याचा अर्थ एक्स छेद चार हा आपला काय आला? भागाकार आलेला आहे। लक्षात घ्या, एक्स वर्ग आणि एक्सचा पहिला म्हणजेच वजा एक्स छेद चार आपला भागाकार आला। आलेल्या भागाकारला भाजक चार एक्स वजा एक या भाजकाने आपल्याला गुणायचं आहे। आता प्रत्यक्षात आपण गुणाकार करून पाहूयात। वजा एक्स छेद चारला कितीने गुणायचं आहे आपल्याला? चार एक्सने गुणायचं आहे, म्हणजे ह्या पदाने या पदाला, चारला चार गेले म्हणजेच काय राहिलं? वजा एक्स आणि हा एक्स झाले वजा एक्सचा वर्ग। यानंतर वजा वजाचा गुणाकार धन होणार आहे। आपण बाजूला मांडून घेऊयात, एक्स छेद चार गुणिले एक म्हणजेच आपल्याला एक्स छेद चारला जर एकने गुणलं तर एक गुणाकार येईल का एक्स अधिक एक्स छेद चार येईल? यस, एक्स छेद चारच येणार आहे। एक्स छेद चार हा गुणाकार आलेला आहे। आता आपण वर्गपद ज्याची कोटी एक ज्याची कोटी दोन त्या ठिकाणी आपण पद मांडून घेऊयात। एक्सचा वर्ग या ठिकाणी मांडू आणि एक्स छेद चार हे पद आपल्याला याच्या खाली मांडावं लागेल। एक्स छेद चार हे अधिक आहेत, चिन्ह बदलले, आता हे झाले अधिक, हे झाले वजा, एक्स वर्गला वजा एक्स वर्गला अधिक एक्स वर्ग गेले। आता हे दोन पद या ठिकाणी आपल्याला सरळरूप द्यायचं आहे। हे वजा सात एक्स आणि हे वजा एक्स छेद चार आहे, म्हणजेच या ठिकाणी मी आपण स्वतंत्र मांडून घेऊयात। नियम तोच वापरायचा आहे। कोणतं पद आहे? वजा सात एक्स आणि वजा एक्स छेद चार हे दोन्ही वजा असल्यामुळे यांची बेरीजच करायची आहे। वजा सात एक्स आणि हे आहे वजा एक छेद चार एक्स, म्हणजेच या ठिकाणी चल एक्स आहेत आणि सहगुणक एक छेद चार आणि वजा सात आहेत। मग आपल्याला ह्यांची काय करायची आहे? वजा सात एक्स मधून वजा चार एक्स छेद चार ह्यांची वजाबाकी न करताना दोन्ही ऋण आहेत म्हणजे बेरीजच करायची आहे आणि चिन्ह वजा येणार आहे। मग बेरीज कोणाची होणार आहे? वजा सात आणि वजा एक छेद चार। आता ही बेरीज करताना आपल्याला नियम माहिती आहे, त्यांचा छेद समान असावा लागतो, म्हणजेच याला गुणिले मी चार करल, ह्या अंशाला गुणिले चार, म्हणजेच वजा सात चौक अठ्ठावीस छेद चार एक चार वजा एक छेद चार। आता पहा, दोन्हीचे छेद समान झालेले आहेत। आणि मग समान छेद असताना आपला नियम काय आहे की वरचे अंश जसे आहे तसे घ्या, वजा अठ्ठावीस आणि हा वजा एक, म्हणजेच वजा अठ्ठावीस आणि वजा एक वजा एकोणतीस छेद चार आणि हा एक्स। लक्षात घ्या, आपण बाजूला बेरीज करून पाहिली, कोणाची पाहिली? वजा सात एक्स आणि वजा एक्स छेद चार, ती बेरीज आलेली आहे वजा एकोणतीस छेद चार एक्स आणि हा पुढचा एक जसा आहे तसा, म्हणजे आपल्याला आता हे दोन पद शिल्लक राहिले आहेत। आता आपल्याला या भाज्याला या पदाला भाजक चार एक्सने भाग जाणार आहे। का जाणार आहे? कारण याची कोटी अजूनही याच्या कोटीपेक्षा भाजकाच्या कोटीपेक्षा लहान आली तर भागाकार क्रिया संपते। याची कोटी एक आहे, याचीही कोटी एक आहे, म्हणजे भागाकार आपला संपलेला नाही। आता आपण कोणाला भाग द्यायचा? तर या ठिकाणी वजा एकोणतीस छेद चार एक्स ह्या पदाला कशाने भाग द्यायचा आहे? भाजकातील चार एक्सने भाग द्यायचा आहे। लक्षात घ्या, या पदाला या पदाने भाग द्यायचा आहे। मग हे चिन्हातमध्ये मांडण्याऐवजी आपण याचं रूपांतर वजा एकोणतीस एक्स छेद चार भागिलेचे काय होतील? गुणिले होतील, म्हणजेच एक छेद
चार एक्स झाले, भागिले चे गुणिले झाले। इथं एक्सला एक्स गेला, एकोणतीस एक एकोणतीस छेद चार गुणिले चार सोळा, म्हणजेच आपल्याला भागाकार आलेला आहे वजा एकोणतीस छेद सोळा। तो भागाकार मी या ठिकाणी मांडून घेतो वरच्या बाजूला, वजा एकोणतीस छेद सोळा, आलेल्या वजा एकोणतीस छेद सोळाला गुणायचं आहे भाजकाने, चार एक्स वजा एक। तोच नियम आहे प्रत्येक वेळेस। आता आपण प्रत्यक्षात गुणाकार करून पाहूया, वजा एकोणतीस छेद सोळा गुणिले चार एक्स, या भागाकारने पहिल्या पदाला गुणायचं आहे, गुणाकार आलेल्या बघा चार एक चार, चार चौक सोळा, म्हणजे एकोणतीस एक छेद चार वजा एकोणतीस एक छेद चार, ऋण ऋण धन गुणाकार होणार आहे। वजा एकोणतीस छेद सोळाने वजा एकला गुणलं तर गुणाकार धन एकोणतीस छेद सोळा आलेला आहे। आलेला गुणाकार योग्य पदाखाली मांडा, म्हणजेच वजा एकोणतीस एक्स छेद चार अधिक एकोणतीस छेद सोळा, आणि आता चिन्ह बदलले, हे झाले अधिक, हे झाले आहेत वजा, एकोणतीस एक्स छेद चारला अधिक एकोणतीस एक चार गेले, बाकी शून्य आली, आणि आता हा एक एक आणि वजा एकोणतीस छेद सोळा यांची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे। एक म्हणजेच किती, एक छेद एक, हा एक वजा एकोणतीस छेद सोळा, परत आपल्याला काय करावं लागेल, छेद समान करावे लागतील। मग याचा छेद झाला सोळा, याला गुणिले सोळा, म्हणजे सोळा एक सोळा छेद सोळा वजा एकोणतीस छेद सोळा, आता छेद समान झाला, म्हणजेच सोळा वजा एकोणतीस, सोळा वजा एकोणतीस, एकोणतीसमधून सोळा गेले तर वजाच बाकी राहणार आहे, कारण एकोणतीस मोठे आहेत। मग किती राहतील, सोळा एकोणतीसमधून सोळा गेले तर वजा तेरा छेद सोळा राहिले आहेत, बरोबर आहे। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक वजा एकोणतीस छेद सोळा, शेवटची बाकी किती आली आपल्याला, मी या ठिकाणी लिहितो, बाकी आलेली आहे वजा तेरा छेद सोळा, ही काय आली आपली, बाकी आलेली आहे, आणि आपला हा भागाकार आलेला आहे। समजलं सगळ्याला, तेव्हा स्वामी विवेकानंदांच्या विचाराशी विचार आपले जुळले पाहिजेत। रोज काहीतरी नवीन अपडेट करत राहा, ज्ञान मिळवत राहा, कारण ज्ञानाचा विद्यार्थी शिक्षक माणसं हे भुकेलेले असले पाहिजेत, असे स्वामी विवेकानंद म्हणतात। तेव्हाच त्या माणसाची प्रगती होत असते। तेव्हा तुम्हाला सगळ्यांना या जयंतीनिमित्त मी शुभेच्छाही देतो, आणि तुमच्या मतामध्ये तुमच्या विचारामध्ये परिवर्तन हो, आणि विवेकानंदासारखे असंख्य विवेकानंद आपल्या या विद्यालयातून घडो, अशी मी शुभकामना देतो। थँक्यू व्हेरी मच।